तुला चारे बाजूनी वैराने घेरून आमच्या फासावर फास टाकून आम्हाला नामोहरम करण्याचा वीर असल्यावर आमच्या विचारशक्तीच्या चक्र स्थिरावली जातात। अशा वेळी महासाहेब राजगडावर मेरू मंदाराला हजरा देणारे आमचे एक एक वीर आमच्यापासून दूर असावे ही एक एक काही दैवी घटना तर नाही ना। अशा समय सरसेनापती नेताजी पालकर दक्षिणेच्या मोहिमेवर गुंतले गेले असून त्याच्याकडून काहीच खबर आलेली नाही। महाराज पालकरांनी वेगळा डाव साधला नसेल कशावरून? येणाऱ्या त्या सैतानी यवनाला माघारा पाठविण्यासाठी जर का पालकराने विजापूरवर धडक मारली तर तो आलेला सलाबतजन आल्या मार्गेच माघारा जाईल। सभास पालकर आपला डाव फार कुशलतेचाच आहे अहिरजी, याशिवाय आणखीन काय खबर? महाराज खाण्याची सारखी घोडदौड चालू आहे, कोणत्या गडाला कुठल्या बाजूने मोर्चे लावावे हे अद्याप तरी ठरविलेले तर दिसत तर नाहीच, पण आपला मुक्काम कुठे आहे हे सुद्धा त्यांना कळलेलं नाही। आणि दुसरी बातमी म्हणजे तो राणोजी फिसाळ त्या खानाला फितूर झाल्याचा दिसून आला आहे। राणोजी फिसाळ फितूर झाला? अरे रे, आमचे देश बांधव आमच्याच घर दरावर नांगर फिरू पाहता येत ना। भैजी आपल्या ह्या देश बांधवाच्या कृत्यामुळेच आमचे विचार चक्र जागच्या जागी स्थापित होतात, मती गुंग होऊन जाते, काय करव देश सुचत नाही। असो भवानी मातेची इच्छा असेल तर तोच राणोजी शेवटी पश्चातापानी या महाराष्ट्राच्या चरणी धाव घेईल। भैजी प्रसंग फार आणीबाणीचा आहे, आमच्या मावळे वीराला जागृत करा आणि डोळ्यात तेल घालून वैर्यावर नजर ठेवा। या सलाबत जंगाची एवढा अफाट सैन्याची या महाराष्ट्रावर चाल केली आहेस तो सिद्धी जवळ फार करड्या स्वभावाचा आहे। तो कसाही असो त्याची भीती आम्हाला मुळीच नाही, ज्याला दिल्लीपती शहेनशाह औरंगजेब सुद्धा वरकून होता तो दक्कनचा सैतानी सिंह अफजल खान इथल्या मातीतच मिळाला। तिथं हा सलाबत जंगाचा किताब धारण केलेला सिद्धी जवान होऊन काय करणार? त्याच्या मागोमाग हा सुद्धा त्याच मार्गाने जाणार। बाजी कुणाच्या प्रत्येने काय आहे हे त्या विधानता वाचून कुणालाही कळणार नाही, म्हणून आम्ही आपलं ध्येय का सोडणार आहोत? महाराज जोपर्यंत आमचा स्वाभिमान जिवंत आहे नेताजी पालकरांसारखे रणधुरंदर आमचे सेनापती आहे तोपर्यंत त्या आदिलशाहीचा मोगलाईचाच काय, पण कुठलाही राक्षसाईचा झेंडा ह्या महाराष्ट्रावर आम्ही फडकवू देणार नाही। या महाराष्ट्रातील मानी मराठ्यांचा मराठेशाहीचा शिवरायांचा उजळेतना फटपणारा बघा झेंडात दिसेल। बाजी बहिरजी तुम्हा वीरान हृदयाचे किती कवटाळून गेलं तरी माझं मन तृप्त होणार नाही। आज तुम्ही देशासाठी स्वराज्यासाठी अहोरात्र वणवण भटकत आहात, रक्ताचं पाणी करत आहात, स्वतंत्राची ज्योत तेवढ सेवण्यासाठी मृत्यूंच्या जबड्यात उभे राहून कळाला आव्हान देणारे तुमची ती स्वतंत्राची गर्जना ऐकून असं वाटत की जरी काळाचा महाकाळ आला तरी त्याला ह्या नेक जात मराठ्या समोर माघार घ्यावे लागेल। आपल्या महासाहेबाच्या आशीर्वादाने आणि मा भवानी मातेच्या कृपेने आतापर्यंत आमची ही तलवार विजयाने तळपते आहे। आम्हाला खात्री आहे की या राक्षसी वृत्तीच्या राजवटीला नेस्ता नाबूद करण्यासाठी मा भवानी मातेला आम्हा मराठ्यांना तंग पाडण्यासाठी सुबुद्धीने अवसान दिलं आहे। प्रत्यक्ष त्या भवानी मातेची कृपेची छाया आपल्यावर असल्यानंतर काळजी करण्याचं कारणच नाही। चला तुम्ही आपल्या कामगारीवर जा।